नमस्कार, माणगाव रायगडमधील घटनांचा मागोवा अर्थात राजापौर टॉक शो चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. महाडच्या पुरानंतर सर्व रस्ते, मंदिरे व शासकीय इमारतींचा गाळ साफ करण्यात आला. महाड येथील चौदार तळ्याचे सफाईचे काम सध्या चालू आहे. या चौदार तळ्यात सुमारे 14 विहिरी सापडल्या असून मोठमोठे मासे देखील या तळ्यामध्ये दिसत आहेत. सुमारे 200 वर्षापूर्वीचा या काळातील या विहिरी असून याची दंतकथा आणि महाडच्या चौदार तळ्याचे ऐतिहासिक महत्त्व महाडचेच श्री दिलीपजी शिर्के यांनी आमच्या चॅनेलला माहिती देताना सांगितलं. ह्या पाण्याचा इतिहास जर पाहिलं तर आपल्याला 200 वर्षे मागं जावं लागेल की महाडमध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला होता, पाण्याचं दुर्भिक्ष होतं. त्या काळातील कुठल्या तरी एका माणसाने की या ठिकाणी तळं बांधावं आणि महाडकरांची पाण्याची कायमची अडचण दूर व्हावी यासाठी त्यांनी तळं बांधलेलं आहे. तळं खणलं पण तळ्याला पाणी लागत नव्हतं. मग त्याने 1, 2, 3 असं करता करता त्या खड्ड्यामध्ये 14 विहिरी बांधल्या आणि त्या विहिरींनाही पाणी लागत नव्हतं. एक दिवशी एक जलदेवता त्याच्या स्वप्नात आली की ज्यांच्या सोनेच्या हातून या जलाचं जर पूजन झालं तर महाडकरांचं कायमचं पाण्याचं दुर्भिक्ष संपणार आहे. आणि म्हणून त्या सद्ग्रहस्थाने आपल्या सुनबाईकडून त्या विहिरींचं पूजन केलं आणि तिच्या हातून विहिरीमध्ये टिकाव मारला. त्याबरोबर सर्व विहिरींना एकदम पाणी लागलं आणि ते विहिरीचं पाणी त्या 14 विहिरींमधून पाणी भरभरून ओसंडून होऊ लागलं आणि तळंही त्या विहिरीने भरलं गेलं. त्या विहिरींचं पाणी अतिशय चवदार होतं आणि म्हणून या तळ्याला चवदार तळं हे असं नाव देण्यात आलं आहे. चवदार तळ्याचा इतिहास असा आहे की चवदार तळं हे महाडमधले प्रसिद्ध असं तळं आहे. पाण्याचा जबरदस्त साठा होता. त्या काळातील जे लोक होते त्यांनी पाणी अमाप असूनसुद्धा या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष असताना दलित समाजाला या ठिकाणी पाणी पिण्यास मज्जाव करण्यात आलेला होता. की पाणी हा माणसाचा मूलभूत हक्क आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि आपल्या असंख्य जनसमुदायासमोर या ठिकाणी 1927 फार मोठी क्रांती झाली आणि क्रांतीमध्ये हे तळं सर्वसामान्य जनतेला आणि दलित लोकांनाही पाणी पिण्यासाठी खुलं करण्यात आलेलं आहे.